न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत रात्री अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँकेत अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब हा मशीनच्या सहाय्याने फोडला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचं समजतंय, मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला, त्यामुळे बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शोध पथकाचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त सीताराम कोल्हे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तसेच चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक आणि अंबड पोलीस ठाणे आणि चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण केलं. या प्रकरणी पोलिसांतर्फे परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील या घटनेबाबत चौकशी सुरू आहे. न्यूज इंडिया 27 साठी संदीप लांबखेडे, नाशिक.